विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम लागली. पोरग म्हणते बाबा थांबा म्हणते महिना भर लागलं तर वर्षभर तो काही दम धरत नाही. पण निवडणुकीचा जसा इकडे पिटारा वाजला की नाही तर कोणालाच काही सुचून नाही राहिलं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी कोणाला प्रयत्न. तर माझ्यासोबत अकोट विधानसभा क्षेत्रातला चितम बेबाज माणूस काही ना काही उकीर काढणं चालू असते शेतकऱ्यासाठी. त्यात केळीचा प्रश्न असो, सोयाबीनचा प्रश्न असो, कापसाचा प्रश्न असो, पान पिपरीचा प्रश्न असो, असे शेतकरी पुत्र ललित दादा बाळ आहेत. ललित दादा मागच्या वेळेस सगळे उमेदवार नव्हता पण यावेळेस मी ऐकून राहिलो ललित दादा यावेळेस की नाही उतरणार रणांगणात. सांगा. जोरात निवडणूक लढवायची आहे. आम्ही कावलो या साऱ्या पक्षाईले कारण त्यांना असं वाटते की जे प्रश्न धोरणानं उद्भवलेले आहेत ते प्रश्न ते अर्थसंकल्पीय तरतुदींनी सोडवायचा प्रयत्न करतात. मुळामध्ये त्यांचा अप्रोचच चुकला. धोरणानं जे बयकलं ते धोरण बदलल्यानंच सुधरीन असा शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. तेव्हा आता धोरण बदलायचं असलं तर जावं लागते विधानसभेत किंवा लोकसभेत जिथं धोरण ठरते. आणि म्हणून आता शेतकरी संघटनेनं शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीने आदेश दिला की तुम्ही आता विधानसभा लढवा. म्हणून आपण लढवायची गोट अशी व्हायला आहे. काय झालं की शेतकरी संघटने विचार केला एक काळ असा होता जबरदस्त शेतकरी संघटनेचं आंदोलन जर म्हटलं की राज्य रस्त्याचे ट्राफिक थांबून जाय. पण मध्यंतरा काळात चढ उतार आयुष्यात होत राहतात. तर यावेळेस म्हणजे अकोट विधानसभा क्षेत्रासाठी तुमचा चेहरा समोर येऊन राहिला तर कोणते असे मुख्य प्रश्न आहेत की अकोटातले की मी हे प्रश्न घेऊन लोकांना म्हणेल की पारे बाबा मला मतदान करा मी हे तुमचे प्रश्न सॉल्व्ह करीन. नाही प्रश्न सॉल्व्ह करायचा विषय कसा आहे काही आपण चाललो आहे विधिमंडळात. बऱ्याचशा मंडळीला वाटते की आपण निधी मंडळाचे सदस्य आहोत. निधी आणला निधी आणला निधी आणला. अबे आम्हाला निधी तर येईन येतच राहील आणूही पण आम्हाला विधी आणा लागते म्हणजे कायदाही आणा लागते. तुमचं जे बैकेल आहे ते तिथं असलेल्या कायद्यांमुळे बैकेल आहे. आता उदाहरणार्थ एपीएमसीचा कायदा. आता एपीएमसीचा कायदा काय की तुम्ही आणा आणि टना टनानं किंटल नाही का. आता कोणताही माल जर का तुम्ही पैसा पाहाल तर होलसेलले भाव असतात काय नाही मग रिटेलले भाव असतात. एपीएमसी कायद्यामध्ये तरतूद आहे की किलोची पाकिट आणलं एखाद्या शेतकऱ्यानं तर ही कायची व्यवस्था करा. पण ती व्यवस्था अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज नाही. त्याच्यामध्येही काही कायद्यामध्ये सुधारणा करायला लागते. म्हणजे गावात निधी आणणं ही गोष्ट वेगळी आणि गावातल्या लोकांच्या खिशात निधी आणणं ही गोष्ट वेगळी. शेतकरी संघटना गावात निधी तर आणीनच आणीन पण गावातल्या लोकांच्या खिशामध्ये निधी गेला पाहिजे आणि तोही गेला पाहिजे त्याच्या हक्काचा. म्हणजे त्यानं पेरलेल्या मालाले भाव, त्यानं केलेल्या मेहनतीले मोबदला, त्यानं लढवलेल्या अकलीले मोबदला, या सगळ्या गोष्टी विधिमंडळात ठरतात. केवळ निधी आणून काही आपला समाजाचा विकास होऊ शकत नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा किंवा देशाचा विकास व्हायचा असेल तर लोकांच्या खिशात निधी म्हणजे पैसे आले पाहिजे. ही सगळी हा सगळा विचार घेऊन शेतकरी संघटना गेले 44 वर्ष लढते आहे. मलई शेतकरी संघटनेत 38 वर्ष झाले आणि आता असं वाटते की लोकांच्या खिशात पैसे ज्या मार्गाने जातील त्याच्यासाठी जास्त मोठ्या प्रमाणात लढलं पाहिजे. म्हणजे रस्त्यावर शेतकरी संघटना उतरत होती तिथं सारं ट्रॅफिक जाम होत होतं हे गोष्ट खरी पण आता विधानसभा जाम करायचा टाइम आलेला आहे. तुमचं बरोबर आहे विधानसभा जाम करायचा कारण कास्तकरांना रुमना हाती घेतलं म्हटलं की बोल सरके टिपर तर होतात हो. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला एक सांगा आता शेतकरी संघटनेला आणखीन काही सामाजिक संघटना किंवा कोणते काही आजूबाजूचा प्रतिसाद भेटत आहे का किंवा तशा प्रकारची तुमची काही बोलचाल चालू आहे का की पा बा यावेळेस आम्ही येतो इकडे म्हणून. हे काय बच्चू भाऊ आले त्यांचं मोठं काम आहे अपंगाच्या क्षेत्रामध्ये आणि त्यांना त्याचं पुण्य मिळालेलं आहे. आता ते पुण्यही आमच्या सोबत आहे.
त्यांच्या पुण्याचा वापर करून या शेतकऱ्यांच्या खिशात पैसे घालायचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलाय भाऊ. तेव्हा सगळे लोक जे जे कोणी शेतकऱ्यांविषयी कळवळ ठेवतात त्याच्यामध्ये विचारांच्या मध्ये काही थोडाफार फरक असेलही पण त्यांच्या प्रामाणिकपणामध्ये काही अंतर नाही अशी शेतकरी संघटनेची भावना आहे.